Social worker Rajesh Dabholkar requests CM Pramod Sawant to have inquiry on DGP. नमस्कार, हा राजेश वैकुंठ दाभोळकर. गेल्या आठवड्यात जो आसगाव इन्सिडेंट घडलेलो, एका गोयकाराचे घर मोडपाचा प्रयत्न केल्लो एका दिल्लीवाल्यान, जे कोणी परचेस केला म्हणटा प्लॉट पळय तिणी. त्याच्या नंतर गोयात मोठो बोबाळ झाला आणि प्रत्येक गोयकार ते फॅमिलीक हेल्प करपाक लागलो, आसगावात गेलो. वेगवेगळ्या मनशांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली, तितून पॉलिटिशियन म्हण, ॲक्टिव्हिस्ट म्हण, स्वतः मुख्यमंत्री गेलो, मुख्यमंत्री आश्वासन दिले सगळी चौकशी करतलो आपण म्हणून, तसेच त्या सरकारी खर्चाना पण घरही बांध दिलो म्हणून. आणि चौकशी करतसन मुख्यमंत्री सांगले की याची चौकशी चीफ सेक्रेटरी करतलो म्हणून. जेव्हा चीफ सेक्रेटरी चौकशी सुरू केली, त्या चौकशीत पहिले आमचे गोयचे तीन ऑफिसर बळी गेले, एक PI आणि दोन PSI. आणि जेव्हा त्यांचा स्टेटमेंट घेतला पण त्या वेळात त्या PSI सांगले की आणि PI ऑफिसरांनी सांगले की इथून DGP असा पण त्याचा आमचे प्रेशर असलो म्हणून. आता हो सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झाला. जर रक्षकूच तर भक्षक जावपाक लागले जाल्यार सर्वसामान्य मनशान वयचे कशे? आणि जर त्या ऑफिसरांनी किती सांगला चीफ सेक्रेटरीन तथ्य असा, जर DGP सखोल चौकशी जावपाक जाय, कारण एका राज्याचो पुलीस प्रमुख अशी तर कर्मां करपाक लागलो जाल्यार प्रत्येक गोयकाराचे जीवन धोक्यात असा, असो एक मोठा प्रश्न निर्माण जातलो. आम्ही जेव्हा क्राईम करपाक वयता तेव्हा आमकां एक पुलिसाचो एक भय असपाक जावो, आता तो भय उरचो ना. आम्ही UP बिहारात असे इन्सिडेंट घडटा ते पळयताले, आता तेच धर्तीर आमच्या गोयांनी जावपाक लागले. एका कारणीकूच कोण? आता काही फोटोग्राफ सोशल मिडियाचेर येवपाक लागल्या, जे केले बाउन्सर पळय आता अरेस्ट केल्या, ते बाउन्सरांचे फोटोग्राफ पॉलिटिकल लिडरांगडा उबे रावले दिश्टी पडटा. हेजो अर्थ त्या गुंडांक पुलिसाचो सपोर्ट असा, पॉलिटिकल मनशांचोय सपोर्ट असा, पण सरकारी मान्यता प्राप्त हे गुंड आयज पुलीस तेंका सपोर्ट करता आणि त्या लोकांच्या घरांत घुसता, लोकांची घरां मोडपाचा प्रयत्न करता. माझा प्रश्न कसो असा, ते फॅमिलीची चौकशी जावपाक जाय. कित्याक ज्या फॅमिलीन आम्ही सांगले की आपण कंप्लेन फाटी घेतली, आपल्याक त्यांनी घर बांधून दिता म्हणून, हांगर खरी म्हाका दिसता मोठे गोड मंगल असा. सर्वसामान्य गोयकारांनी हांकां सपोर्ट करून एनीच्यांनी गोयकारांक भाड्याक घातले. आता मुख्यमंत्र्याकडे म्हजी मागणी असा, दोतोर जे पुलीस डिपार्टमेंट असता पळय ते सर्वसामान्याचे रक्षण करपाक असता. आयज जो गोयांत जे क्राईम रेट वाढलेली असा त्याका कारणीभूत असा पुलीस डिपार्टमेंट. खंय तरी दिसता तुजे तेचेर वचक ना कहें दिसता. आता तुवें एक काल सांगला कितें, हे जे इन्सिडंट घडला त्याच्या पण मुळापाशी वयतलो म्हणून. म्हाजी एक हंबल रिक्वेस्ट असा एक गोयकार म्हणून, खरंच तर तू सिरियस असा, हेजी सखोल चौकशी करतली आणि DGP सुद्धा इथे इन्वॉल्व आहात न्हू, तेजेर सुद्धा कारवाई जावपाकूच जाय, तो सुद्धा सुटपाक जायना, कारण कायदो हो सगळ्यांक समान असा. दोतोर एकदा सांगता तुका, परत एकदा रिक्वेस्ट करता, तुझ्या आंगांक जो पळय मुख्यमंत्री पद तू सांबाळटा असले दाग लावन तुज्या कार्यकारी घेऊ नका. कित्याक येणाऱ्या काळांत सरकाराचेर आणि तुझेरी सर्वसामान्य मनीस विश्वास दवरचो ना, आणि पुलीस डिपार्टमेंटाचेर जो मनीस विश्वास दवरपाक लागलो तो आयज खंयतरी कमी जावपाक लागलो असा. एक लोकांमध्ये एक विश्वास निर्माण कर आणि जी सखोल न्यायालयान चौकशी करची, आणि प्रत्येकाक इथून कोण कोण इन्वॉल्व आहात त्यांचेर ॲक्शन ही जावपाकूच जाय, नाल्यार तुझेर सर्वसामान्य गोयकार विश्वास दवरचो ना. हे मात दोतोर तू लक्षात दवर. देव बरें करूं.